कुणबी समाज आक्रमक हजारोंच्या संख्येने उतरणार रस्त्यावर. 14 डिसेंबर 2023 रोजी कुणबी समाजाच्या माध्यमातून भव्य मोर्चा रोहा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. याकरता सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील कुणबी समाजाचे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. कुणबी समाज बांधव 1967 जाचक अटीमुळे कुणबी प्रमाणपत्र मिळणं शक्य होत नसल्यानं संबंधित अटी शासनाने रद्द करून इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लागता कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. याकरता तालुक्यातील कुणबी समाज बांधव आक्रमक होऊन येत्या 14 डिसेंबरला भव्य मोर्चा काढून जाचक अटींच्या दाखल्यांच्या संदर्भात सरकारला जाब विचारण्याकरता गुरुवार दिनांक 24 डिसेंबरला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून मोर्चाच्या माध्यमातून रोहा तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. असं झालेलं आहे. आमच्या प्रतिनिधी बघा, आपला कधी मुख्यमंत्री आमच्या कुणबी समाजात झाला नाही. तो मुख्यमंत्री त्याला जेव्हा आम्ही आहोत कुणबी सगळे, परंतु आता आमचे डोळे उघडले नाही. कधी चांगल्या खात्याचा मंत्री झालेला आहे. आपण इथे ह्या हे बोलल्या तर 65% मी होतो. 65% आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65% आता आपले 50% तरी आमदार माझ्याकडून उभे आहे रायगड जिल्ह्यामध्ये कुणबी समाजचे. त्याच्यामुळे आपल्या कुणबी समाजाचा प्रतिनिधी कधी झाला नाही, म्हणून हा आमच्यावर आणण्यास सतत सण होत आलेला आहे. आणि हा आणण्यात जर आपला कुणबी समाज जागा झाला नाही ह्याच्या पुढे सुद्धा, आणि जर असा जर झाला तर ह्याच्यापेक्षा जास्त आणण्या होईल. कारण आता जो माणूस उगवतो मोड, आता आमचा मोड उगवतोय कुणब्याचा, तो घेणार छाटायला या लोकांना वेळ लागणार नाही. ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं. कारण ही लोक मी बघितले 70-40 वर्ष मी राजकारण करतो. आज वयाच्या 25 वर्षापासून आपल्या समाजातला हुशार माणूस असे न सोडते असे कोणाला खबरणार नाही, दाखवणार नाही, त्याला छाटतात हे वरचे लोक. त्याच्यामुळे ह्या लोकांना माझी विनंती आहे सगळ्या समाजाला की तुम्ही जर असाच जर तुम्ही वाट चालू ठेवला तर आम्ही कधीच उठणार नाही. मी सांगतो एवढं पुढे जाऊन की आता हा आम्ही दुसरा हे मगाशी बोलले 10 दिवशी झाजी आहे पुढे बाकी आहे, तर हे महत्वाचं आहे. आता ही आमच्या दिवसात तालुक्याचा मोर्चा आहे. आता मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालेला आहे आणि त्यामुळे आता आम्ही हा मोर्चा तालुका पुरता मर्यादित ठेवणार नाही. हा जरी ते व्यवस्थित मोर्चाचं काय स्वरूप झालं नाही, त्याच्यापासून आम्हाला काय फायदा मिळाला नाही रोहा तालुक्याला, रोहा तालुक्याला. तर ह्या आम्ही जिल्ह्यामध्ये हा मोर्चा काढणार आणि जिल्ह्यामध्ये असा मोर्चा काढणार नाही तशी भविष्य बघतो. बरे आमच्यासाठी प्राण जाते चालावे जराक्यापेक्षा सुद्धा आम्हाला जास्त करता येतं गोष्टी. आम्ही कुठल्याही पक्षाच्या माणसाला गावाभावी जिथे कुणब्याचे गाव आहे त्या गावात प्रवेश देणार नाही. त्या गावामध्ये आम्ही त्यांना शिरून देणार नाही आणि कुठली मिटिंग येऊन देणार नाही पक्षाची. आम्हाला कुणबी समाज पाहिजे, कुणबी समाज पाहिजे. जो आमचा माणूस कुणबी समाजची जो तिथं आमचा प्रखर विधान परिषदेमध्ये आणि लोकसभेमध्ये जो विषय म्हणेल तोच आमचा कार्य कुणब्याचा ज्ञान आहे. आता असे त्याच्या पुढे हे आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला. त्या पूर्वीचं जो काळ आहे ते सगळे एक जूनला मला वाटतं केकच्या दुकानात पण गर्दी जास्त असते. जन्म तारखा शिक्षकांनी लिहिलेल्या, नोंदी देखील शिक्षकांनीच घातलेल्या, आई वडील अज्ञान, आजोबा अज्ञानी, आणि त्यामुळे या चुकीच्या नोंदी मराठी मराठा मराठी नोंदी लागते. पण मस्कर समितीचा अहवाल सादर करताना आपण त्यावेळी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा देखील 83 मध्ये समावेश करावा हे शिफारशीमध्ये आपण मागणी केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी या मागणीला दुजोरा दिला आणि प्राधान्य देऊन त्यावेळी 83 मध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या नोंदी लागल्या आहेत. 1 ऑक्टोबर 1920 मध्ये कोकणातील 45 तालुक्यांचा यामध्ये गुणाजी विठ्ठल माळीगुरुजींनी संस्था स्थापन केली आणि तेव्हापासून या 45 तालुक्यात कुणबी समावती संघाच्या छत्राखाली तालुका शाखा कार्यरत आहे. आज कुणबी समावती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा यांचे अध्यक्ष आमचे शिवराम शिंदे आहेत. ही रजिस्टर संस्था आहे आणि यापूर्वी हे दाखले कुणबी समावती संघ तालुका शाखेच्या अध्यक्षांच्या सहीने प्रांत अधिकारी दाखले देतात. समाजाचा दाखला ग्राह्य धरून दाखले देत होते. या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांच्या आणि कुणबी तशीच चालवून दाखले मिळायचे. त्यावेळी अनेक दाखले कुणबी समाजाचे मिळाले. महाराष्ट्रामध्ये 95 लागू झाले. शरद पवार साहेबांनी त्या 95 लागू केलं. मग त्याच्या अगोदरच्या 85-90 आम्हाला माहिती नव्हतं की कुणबी समाजाच्या जात ही ओबीसीमध्ये येणार आहे. मग त्यावेळेच्या आमच्या काही लोकांनी कुणबी म्हणून उल्लेख केलेला आहे. मग तो आम्ही जन्मानी कुणबी आहे म्हणून आम्ही म्हणतोय की ती अर्थ दिनांक आहे ती 67 ती बदलून तुम्ही 90 करा, किंवा जेणेकरून जे आमचे काही नातेगोते आहेत त्यांच्यावरती आत्ता त्याच्यानंतर शाळेत शिकणाऱ्या मुलांचे 85-90
ते 95 पर्यंत नाही 2000 आम्ही मागितलंय पण आमचं म्हणणं आहे की 2000 मागितलं आम्हाला 95 दिलं तरी खूप आहे कारण का मंडळ आयोग येणार हे आम्हाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।